आयोग नेमणूक के लिए प्रत्येक आयोगाने शिफारस के लिए कि मुस्लिम समाजाला त्यांच्या मागास नेपाला दूर करण्यासाठी त्यांना आरक्षण द्यावा यासाठी शिफारस केली, परंतु कोणत्याही सरकारने गंभीरतेने मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी पाऊल उचललेले नाही। तत्कालीन महाराष्ट्र सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक कुछ कमी आरक्षण 5% आरक्षण दिला होता, तो आरक्षण माननीय उच्च न्यायालयात न्यायालयाने रद्दबातल ठरवला, परंतु अंतिम आदेशामध्ये हे नमूद केले की मुस्लिम समाजाचा शिक्षणाचा मागासलेपणा दूर करण्यासाठी त्यांना 5% आरक्षण द्यावा अशी आदेशात पारित केले होते। त्यानंतर फडणवीस सरकारने तो विधानसभेत तो प्रस्ताव आणून संपूर्णपणे मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा संपून टाकला। त्यानंतर आघाडी सरकारने निवडणूक मॅनिफेस्टोमध्ये हे नमूद केले होते की आम्ही मुस्लिम समाजाला आरक्षण देऊ, 2 वर्षाचा कालावधी होत आहे, परंतु आजपर्यंत कोणतीही कठोर पाऊल उचलण्यात आलेलं नाही। म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभरात आरक्षण मिळावा यासाठी